मला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे कॉन्स्टिपेशन हा आजार कशामुळे होतो आणि त्याला परमनंटली ठीक करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. सो बऱ्याच जणांना हा त्रास होतो आणि इनफॅक्ट त्यासाठी ते बरेच होम रेमेडीज काही ट्रीटमेंट्स घेत असतात, चूर्ण आहेत ते रेग्युलरली घेत असतात, पण त्यांनी काही फायदा होत नाही किंवा फायदा होतोही पण तो टेम्पररी असतो किंवा खूप शॉर्ट टर्मसाठी असतो. कॉन्स्टिपेशनला परमनंटली किंवा मुळापासून ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात बऱ्याच लोकांना माहिती नाही. सो कॉन्स्टिपेशन कशामुळे होतं? कॉन्स्टिपेशनचं एक मेजर रिझन आहे ते म्हणजे अपचन. तुम्ही खाल्लेलं अन्न पदार्थ जर व्यवस्थित पचले नाही तर त्यामुळे अपचन होऊ शकतं. तर अपचन मग कशामुळे होतं? अपचन होण्याचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे लो स्टमक ॲसिड. आपल्या पोटामध्ये एक ॲसिड बनतं ज्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड असं म्हणतात आणि ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचं काम आहे जे काही अन्न पदार्थ आपण खातो त्याला ब्रेकडाऊन करणं आणि त्याचं पचन व्यवस्थित करणं. सो जर तुमच्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड व्यवस्थित बनलं नाही तर अन्न पदार्थांचं पचन व्यवस्थित होणार नाही आणि मग ब्लोटिंग, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे त्रास होतात. लो स्टमक ॲसिडमुळे जे काही न्यूट्रियंट ऍब्झॉर्प्शन आहे तेही होत नाही. म्हणजे जर शरीरामध्ये अन्नच व्यवस्थित पचलं नाही तर अन्नामधली जी काही पोषक तत्व आहेत ती सुद्धा आपल्या शरीराला मिळत नाही आणि काही पोषक तत्व गरजेची असतात कॉन्स्टिपेशनला ठीक करण्यासाठी. स्पेशली मॅग्नेशियम, बी व्हिटॅमिन्स हे स्टूल व्यवस्थित पास होण्यासाठी किंवा कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतात. तर न्यूट्रिशनची कमतरता सुद्धा होऊ शकते लो स्टमक ॲसिडमुळे. त्यानंतर लो स्टमक ॲसिडमुळे पेरिस्टालसिस मूवमेंट पण कमी होते. म्हणजे काय? तर आपल्या आतड्यांची एक मूवमेंट होत असते जेणेकरून जे खाल्लेलं अन्न आहे ते बाहेर पुश केलं जातं जेणेकरून जे वेष्टेवाटे किंवा स्टूलवाटे बाहेर पडलं पाहिजे. तर ही मूवमेंटही कमी होते जर स्टमक ॲसिडच कमी झालं असेल तर. त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की ट्रीटमेंट्स घेऊ नये किंवा होम रेमेडीज घेऊ नये कॉन्स्टिपेशन हा आजार का ठीक होत. शरीरामध्ये स्टमक ॲसिडचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा स्टमक ॲसिड व्यवस्थित बनण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भातील माहिती तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता.